कसे आहेत तुम्ही सर्वजण आणि परत तुमचं स्वागत आहे सनातनी ब्लॉगमध्ये. तर आजचा काही टॉपिक तुम्हाला कळायला असेल मी कोणत्या विषयावरती आज बोलणार आहे. तर येस, मी आज बोलणार आहे माय 3 years ऑफ वर्किंग एक्सपिरियन्स ॲट ॲटॉस सिंटेल 3.2. तर येस, लेट्स गेट स्टार्टेड. तर फर्स्ट क्वेश्चनपासून स्टार्ट करूया. हाऊ आय गॉट ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ ॲटॉस सिंटेल. मी होते 3rd year BCS सेम फायनल होता माझं. तर मला हा माझ्या फ्रेंड थ्रू मीन्स जॉब ओपनिंगचा फॉर्म भेटला सिंटेलचा. तर मी तो फिल केला फॉर्म आणि त्यांना ईमेल करून टाकला त्यांच्या ऑफिशियल ईमेल IDवरनं. आणि मग मला 21st of June 2018 त्यांचा इंटरव्ह्यूसाठी मीन्स इंटरव्ह्यू होता, वॉकथ्रू होतं. मी गेले वॉकथ्रू करायला, खूप लोक आली होती इंटरव्ह्यूसाठी. आणि मग मी वाट बघत होते रिझल्टसाठी. मग 28th of June 2019 मला त्यांचा कॉल आला दॅट यू आर सिलेक्टेड अँड जॉईनिंग लगेच उद्यापासून आहे. मी खूप खुश होते कारण की ही माझी जर्नी स्टार्ट होणार होती ॲज अ IT एम्प्लॉय म्हणून. आणि दॅट वॉज द टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ. तर मी जॉईन झाले ॲटॉस सिंटेलला 29th of June. तर अशा प्रकारे मी एंटर झाले सिंटेलमध्ये. माय इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स. सर, तुमचा रेझ्युमे खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. तुमचा रेझ्युमे माझे सगळे डिटेल्स पाहिजे. त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी नक्की हा व्हिडिओ बनवेल, हाऊ टू प्रिपेअर अ रेझ्युमे ॲज अ फ्रेशर. आणि माझा रेझ्युमेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल मी, मला आवडेल ते करायला. तर आपण मेन या टॉपिकबद्दल बोलूया. तरी येस, तर 3 interview rounds होते माझ्या वेळी. फर्स्ट राऊंड होता ॲप्टिट्यूड राऊंड, सेकंड राऊंड होता टेक्निकल अँड थर्ड राऊंड होता HR राऊंड. तर हे तिन्ही राऊंड्स मी क्लिअर केले होते. आणि मग नंतरून मला मी वाट बघितली. मी तुम्हाला सांगितलं 1 आठवड्यामध्येच मला लकीली त्यांचा कॉल आला की यू आर सिलेक्टेड. आणि मग लगेच 29 June मी जॉईन केली. इंटरव्ह्यू झाला, सिंटेलमध्ये आले मी. फर्स्ट डे होतं. तर फर्स्ट डे कसा गेला? फर्स्ट डे होता खूपच सुपर्ब, विथ मीन्स खूप सारी अशी भीती पण होती. फर्स्ट डे होता ॲज अ फ्रेशर म्हणून. आणि आपल्याला काही माहिती नाही एक तर कसं आहे काय यांचं सगळं बाबा प्रोसेस. पण फर्स्ट डेला मी माझ्या पप्पांना घेऊन गेले होते ड्रॉप. पप्पांनी मला ड्रॉप केलेलं आहे. 9 to 5 शिफ्ट होती. तर आम्ही 8 घरातून निघालो. मला भीती वाटायची की लवकर ऑन टाईम पोचलं पाहिजे फर्स्ट डे आहे म्हणून. पण एकदा गेटवरती गेले नंतरून मग स्मूथली सगळी प्रोसेस झाली. काहीही भीती नाही वाटली नंतरून. आणि मग मला माझे बॅचमेट्स पण भेटले. खूप अशी मज्जा केली आम्ही ॲज अ ट्रेनिंग पिरियडमध्ये. 3 months ट्रेनिंग पिरियड होता आम्हाला. आणि त्या पिरियडमध्ये आम्हाला इंडक्शन पण झालं फर्स्ट डेला. सगळी माहिती पण भेटले. मग नंतर त्यांच्या ट्रान्सपोर्टचं पण कळालं. मी जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला गेले होते वॉकिंग होतं, असं नव्हतं की व्हर्च्युअल इंटरव्ह्यू. कोविडमध्ये खूप सारं फायदा पण भेटला असेल सगळ्यांना. पण वॉकथ्रूमध्ये आपला कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो आणि इट्स गुड ॲक्च्युली. तर मला तर वॉकथ्रूज पसंत येणार. 4th question, पॅकेज. माझा पॅकेज किती होता सेंटेलमध्ये? तर मी होते बॅचलर्स ऑफ कम्प्युटर सायन्स. तर माझं पॅकेज होता 2 lakhs ओनली. हां, 2 lakhs. आणि जे MCS ज्यांनी MCS किंवा ज्यांनी इंजिनिअरिंग केली आहे कॉम्प्युटर सायन्स फील्डमधून त्यांचा पॅकेज स्टार्टिंगला होता. MCSचा होता 3 lakhs आणि इंजिनिअरिंगवाल्यांचा होता 4 lakhs. आता माहिती नाही किती झाले काय, पण हे त्यावेळी होतं. नेक्स्ट 5th question, तो म्हणजे हाऊ आय गॉट ॲलोकेटेड टू द प्रोजेक्ट. तर प्रोजेक्ट आफ्टर ट्रेनिंग झाल्यानंतर आम्हाला ईमेल आला डायरेक्ट. तर त्या प्रोजेक्टच्या मॅनेजरला आम्ही मग भेटायला गेलो. आणि मग जो फर्स्ट प्रोजेक्टमध्ये आम्ही ज्या मॅनेजरला भेटलो त्याच टीममध्ये मी ॲज अ सिलेक्ट झाले. आणि त्याच टीममध्ये मी 3 साडेतीन वर्ष असं काम केलेलं आहे.
दॅट्स इट फॉर टुडे. आणि परत भेटूया पुन्हा न्यू व्लॉगसोबत. तर या व्लॉगमध्ये फक्त मी 5 क्वेश्चन्स कवर केले आहेत, तर नेक्स्ट 5 क्वेश्चन्स पुढच्या व्लॉगमध्ये येतील. तोपर्यंत स्टे ट्यून. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी ट्रान्सपोर्ट, मग कॅन्टीन, मग नंतरून हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी काय ऑप्शन्स आहेत, हे सगळे असे काही क्वेश्चन्स मी कवर करेल. तर भेटूया परत पुन्हा न्यू ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून. जर तुम्ही माझा सिंटेलचा लास्ट वर्किंग डेवाला व्हिडिओ नाही पाहिला तर तो नक्की बघा. बाय बाय.